सार्वजनिक क्षेत्रातील विविध बँका, 56 प्रादेशिक ग्रामीण बँकेतील 10 लाखांवर बँक कर्मचारी आणि अधिकारी यांच्या वतीने बँकेचे खासगीकरण विरोधाबाबत सोमवारपासून 2 दिवसीय संप पुकारण्यात आला आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन सुद्धा देण्यात आले. या बँका मिळून 150 लाख कोटी रुपयांचे म्हणजेच एकूण बँकिंग व्यवसायाचा 70% व्यवसाय हाताळतात. या पुकारण्यात आलेल्या संपात बँकेत काम करणारे सफाई कर्मचारी ते शाखा व्यवस्थापक सर्व श्रेणीतील अधिकारी सहभागी झाल्यामुळे संप 100% यशस्वी होणारच असा विश्वास व्यक्त करताना युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या वतीने सुभाष सामदेकर यांनी आपली भूमिका निवेदन देताना स्पष्ट केली. संपाचं प्रामुख्याने कारण म्हणजे बँकांचं खाजगीकरण. फरवरी महिन्याच्या बजेटला जे जाहीर झालं की 2 बँक आणि 1 इन्शुरन्स कंपनी प्रायव्हेट करायची आहे, अनुषंगाने आज 9 संघटनांनी आज हा कॉल दिला. ह्या संप आणि उद्देश हा आहे, याच्यामध्ये कुठलीच पगारवाढ किंवा फॅसिलिटी मागण्याचा हा प्रश्न करता संप नाही आहे. तर संप आहे की भारतीय जे PSU बँक आहेत त्यांचं खाजगीकरण होऊ नये. हा संप प्रामुख्याने सरकारने IDBI आणि आणखीन 2 खाजगी बँकांच्या खाजगीकरणाची जी घोषणा केली आहे त्या विरोधात आहे. ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन, नॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ बँक एम्प्लॉईज, ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन, नॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ बँक एम्प्लॉईज, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशन, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन, इंडियन नॅशनल बँक ऑफिसर्स काँग्रेस, इंडियन नॅशनल बँक एम्प्लॉईज फेडरेशन, नॅशनल ऑर्गनायझेशन बँक ऑफ ऑफिसर्स आणि बँक एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया या संघटना या संपात सहभागी झाल्या आहेत. पालकमंत्री महोदयांना निवेदन दिल्यानंतर पंकज गावंडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे या संपाला घेऊन दिली प्रतिक्रिया. या संपाची प्रमुख मागणी म्हणजे खाजगीकरण. सरकारने सर्व बँकांचं खाजगीकरण करण्याचा हा जो का बेत आखला आहे त्या बेताला आमचा विरोध आहे. हा विरोध करण्यासाठी संपूर्ण देशामध्ये हा संप आज पुकारलेला आहे.